शुभेच्छांच्या बळावर गेल्या 4 वर्षांपासून बुलढाणेकरांच्या सेवेतील डॉक्टर रजत कुमार निरखे अस्थिरोग तज्ञ व डॉक्टर शैजल निरखे दंतरोग तज्ञ यांच्या निरखे हॉस्पिटल या ऑर्थोपेडिक ऍक्सिडेंट व डेंटल हॉस्पिटलचा नवीन वास्तुप्रवेश व स्थलांतर नवीन पत्ता बस स्टँड मागे शहीद जवान स्मारक जवळ मुठे लेआउट बुलढाणा मोबाईल नंबर 7058643520 दोन वर्षांनंतर यावर्षी सैलानी उर्सी यात्रेला जिल्हा प्रशासनाची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या सैलानी बाबा दरगाह येथील यात्रेसाठी संपूर्ण देशभरातून लाखो भाविक येत असतात 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेला कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळात जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली होती मात्र यावर्षी यात्रेला बिनशर्त परवानगी देण्यात आली आहे या संदर्भात नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली 6 मार्च रोजी होळीच्या दिवशी 10 ट्रक नारळाची या ठिकाणी होळी केली जाते आणि त्यानंतर यात्रेला सुरुवात होते त्यानंतर संदल काढण्यात येतो 15 दिवस चालणाऱ्या यात्रेला देशभरातून लाखो भाविक दाखल होत असतात तुम्हाला टेक मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने करावा लागणार आहे वीज पुरवठा जो केलाय तो किती पॉवरने तुम्ही करताय लोकांना कशा पद्धतीने वीज मिळते ते किती सुरक्षितपणे मिळते याचं एक याचं नियोजन तुम्हाला बेसिकली करावं लागेल स्वच्छतेचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे तिथे काय काय हे पडतं म्हणजे मास मटण मच्छर मोठ्या प्रमाणात राहतं तिथं त्यानंतर ते स्वच्छते 1-2 दिवसानंतर परत 15 दिवसाची यात्रा आहे आपली तर ते 15 दिवसानंतर सगळीकडे दुर्गंधी पसरते आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो तर तो एक विषय इथं महत्त्वाचा आहे की हे टेक मॅनेजमेंट होणं गरजेचं आहे अगदी दुसऱ्या दिवसापासूनच पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवसापासून हे मॅनेजमेंट आपल्यासाठी गरजेचं आहे होळीचे वळ आहे तो एक विषय सर मोठा आहे होळीचा एवढा प्रचंड मोठा विषय आहे की किमान तिथे 8-10 ट्रक असे नारळ पण असतात आणि लोक काय करतात जुने नारळ वगैरे असतात ते सगळे ते कापडामध्ये बांधून ते सगळे त्या होळीवर फेकतात आपण साजरा केलेलं नाही मोठ्या जोमाने आपण साजरा करणार आहोत तर ज्वलंतवरून उदाहरण म्हणजे सध्या आपण जे जिजाऊ जयंती साजरी केलेली आहे त्याच्यामध्ये भरपूर लोक आलेले आहेत उत्साह लोकांकडे आहे जो दाबून राहिलेला आहे 3 वर्षांच्या कालावधीमध्ये तो आता उत्साह आता साजरा करण्याकरता लोक आतूर झालेले आहेत आणि त्यामुळे माफक अपेक्षा आपल्याकडून प्रशासनाकडून जे राहणार आहे ते आपण पूर्ण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे म्हणून माझी सर्वांना सूचना राहणार आहे कृपया जे रोल आपल्याला दिलेला आहे याच्यामध्ये याच्या उपर जाऊन आपल्या मनामध्ये अजून काही नवीन संकल्पना असतील तर कारण याच्यानंतरही माझ्या माहितीप्रमाणे दुसरी एक आपण बैठक अजून एक पूर्वतयारीची झाल्यानंतर अजून एक बैठक घेणार आहोत त्याही बैठकीमध्ये आपल्या काही सूचना असतील तर त्याही मांडाव्यात